नमस्कार, आज मी तुम्हाला आणखीन एक रानभाजी दाखवणार आहे जी श्रावण महिन्यामध्ये येते. तिला कटुले असे म्हणतात, कोणी कंटुरले म्हणतात, कोणी कटारले म्हणतात. अगदी काटेरी आणि कारल्यांसारखे असतात. चला तर आपण कटुल्याची भाजी बनवायला शिकूया आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे पहा, कटुले कापून घेतलेले आहेत. आपल्याला रश्यावाली भाजी बनवायची आहे म्हणून मी 1/2 किलोमधून फक्त अर्धा पाव म्हणजे 1.25 ग्रॅम फक्त कटुले घेतलेले आहेत आणि ते कापलेले आहेत. ही 2 ते 3 जणांसाठी भाजी पुरे होते म्हणून 1/2 किलोमधून आपल्याला अर्धेच कटुले घ्यायचे आहेत आणि कापायचे आहेत. हे आता छान कापून घेतलेले आहेत, बारीक केले आहेत आणि आता आपल्याला ही आलस रश्याची भाजी करायची आहे. मसाला करून पाह्या, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी, थोड्या फिक्क्या आहेत ह्या, आणि ह्या 3 मिरच्या ज्या आहेत ह्या थोड्या तिखट आहेत. थोड्या तिखट मिरचीचा मसाला जर केला तर हिरव्या मिरच्यांच्या भाजीचा जो वाटण आपण करतो ते जरा टेस्टी लागते भाजी. 10-12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. त्यात आपल्याला थोडी कोथिंबीर घ्यायची आहे वाटणातमध्ये आणि आपल्याला हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला जे आपण कटुले कापून घेतलेले आहेत त्याची आपल्याला फोडणी द्यायची. चला तर आपण आधी मिक्सरमध्ये हा मसाला बारीक वाटून घेऊया. जे आपण कटुले कापून घेतले, मसाला केला आहे मिक्सरमध्ये हिरव्या मिरचीचा आणि आपण तोपर्यंत ही एवढी डाळ घ्यायची आहे आणि ही एवढी डाळ आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची. अगदी थोडी डाळ घ्यायची आहे, किंचित. तुरीची डाळ आहे ही, वरणाची डाळ असते ही तूर डाळ. ही तूर डाळ आपण कुकरला 2-3 चिट्ट्या लावून शिजवून घ्यायची. कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आपल्या भाजीच्या अंदाजानुसार तेल घालायचं आहे. आणि मग हा आपण मिक्सरमध्ये मसाला केला आहे हिरव्या मिरचीचा, हे वाटण आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. आता यात 1/2 चमचा हळद घालायची आहे. आता यात आपण हे कटुले कापलेत, हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला ह्या मसाल्यात टाकायचे. थोडं पाणी घालायचं आहे आणि मग ही आपली जी डाळ शिजवलेली आहे आपण, ही थोडीशी डाळ, शिजवलेली डाळ त्याच्यात टाकायची. डाळीमुळे जरा भाजीला आपली वेगळी टेस्ट येते. आता आपल्याला भाजी किती पातळ करायची आहे त्या अंदाजानुसार आपण त्यात थोडं पाणी टाकायचं आहे. आपल्याला 2 जणांसाठी भाजी करायची आहे म्हणून आपण तेवढंच पाणी टाकायचं आहे. कटुले अगदी 1-2 मिनिटात शिजतील आणि आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये टाकायचं आहे. कूट अगदी थोडं टाकायचं आहे. तुमच्या अंदाजानुसार भाजीला किती घट्टपणा थोडा येण्यासाठी आणि थोडी टेस्ट येण्यासाठी. आता आपल्याला यात मीठ आणि कोथिंबीर घालायची. चवीपुरता मीठ, थोडी कोथिंबीर, आणि आपल्याला 2 मिनिटं ही भाजी छान उकळी येऊ द्यायची. पहा, कटारल्याची आपली रश्यावाली हिरव्या मसाल्याची भाजी तयार आहे. आता आपल्याला कोथिंबीर टाकून सर्व करायची आहे. ही भाजी तुम्ही पोळीसोबत गरम गरम किंवा राईससोबत गरम गरम खाऊ शकता. ही श्रावण महिन्यातली एक आयुर्वेदिक रानभाजी आहे. एकदा नक्की करून पहा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.